अश्व पंढरी म्हणून ओळख असलेल्या सारंगखेडा चेतक फेस्टिवलमध्ये यावर्षी पहिल्यांदाच अश्वक्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यासाठी लागणारी धावपट्टी आणि इतर तयारी अंतिम टप्प्यात असून आयोजकांच्या वतीने चेतक फेस्टिवलची तयारी करण्यात येत आहे. फेस्टिवलमध्ये यावर्षी अश्व सौंदर्य स्पर्धा, अश्व नृत्य स्पर्धा, घोड्यांची रेस तसेच अश्वक्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यासोबत घोडे बाजाराची तयारी पूर्ण झाली असून देशभरातून 900 पेक्षा अधिक घोडे आतापर्यंत विक्रीसाठी दाखल झाले आहे. यावर्षी घोडे बाजारात 3000 पेक्षा अधिक घोडे दाखल होण्याचा अंदाज चेतक फेस्टिवलचे अध्यक्ष जयपाल सिंग रावल यांनी व्यक्त केला आहे. यावर्षी सुद्धा दत्तजयंतीच्या पार्श्वभूमीवर दत्तांच्या कृपाने सारंगखेड्याचा जो अश्व बाजार आहे, चेतक महोत्सव आहे, त्याची आता 7 तारखेपासून सुरुवात होते आहे आणि त्या दृष्टीने सर्व आमच्या तयाऱ्या सुरू आहेत. जवळपास 800 ते 900 घोडे इथं दाखल झालेले आहेत पूर्ण देशभरातनं आणि अजूनही 1500 ते 2000 घोडे येण्याची जास्त शक्यता आहे. 2-3 वर्षाच्या करोनाच्या काळाच्या याच्यामध्ये आणि नंतर लोकांमध्ये प्रचंड असा उत्साह आहे. सामान्य नागरिक सुद्धा उत्सुकतेने या चेतक महोत्सव आणि सारंगखेड्याच्या या दत्तप्रभूंच्या यात्रेकडे पाहत असतो. यावर्षी त्याच दृष्टीने जास्त गर्दी होण्याची शक्यता असल्याने, जास्त भाविकांची भेट होण्याची शक्यता नाही, सर्व आमची पूर्वतयारी सुरू आहे. आता ह्या वर्षीचं मुख्य आकर्षण आमचं चेतक इक्विस्ट्रियन प्रीमियर लीग असणार आहे. त्याच्यामध्ये अश्वक्रीडा स्पर्धा या नवीन पद्धतीने आम्ही सारंगखेड्याच्या या चेतक महोत्सवामध्ये त्याचा समावेश केलेला आहे आणि ती एक आपल्या या परिसरातल्या आणि अनेक अश्वप्रेमींना त्याच्यातला आनंद लुटता येईल. मी आपल्या सर्वांना विनंती करेल की आपण या चेतक फेस्टिवलचा आनंद घ्या आणि सारंगखेड्याला अवश्य भेट द्या.